नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भाग 9 मध्ये आज आपण पाहणार आहोत तोंडी गुणाकार करणे। मित्रांनो, 100 च्या जवळच्या संख्यांचा गुणाकार बिल्कुल तोंडी आपल्याला करता येतो, तो कसा करायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, जसं उदाहरण आहे आपलं 92 * 95 हा गुणाकार आपल्याला तोंडी करता आला पाहिजे, याचं उत्तर आपण तोंडी लिहू शकतो। कसं पहा 92 * 95 अशी मांडणी करायची, याचं उत्तर आपण लिहितं 92 म्हणजे 100 ला किती कमी आहे, 8 कमी आहे, 95 म्हणजे 100 ला 5 कमी आहे। पहा काय करायचं, 92 म्हणजे 100 ला 8 कमी आहे, 95 मध्ये 100 ला 5 कमी आहे, 8 आणि 5 चा गुणाकार करून टाकायचा, 8 * 5 = 40। आता काय करायचं, 92 मधून 5 वजा करा किंवा 95 मधून 8 वजा करा, उत्तर लिहून टाका तिथं, करून पहा गुणाकार एवढाच येतो 8740। पुन्हा एक उदाहरण पाहू आपण, 97 * 94 हा गुणाकार पण आपल्याला तोंडी करता येऊ शकते। पहा 97 * 94, 97 म्हणजे 3 कमी 94 म्हणजे 6 कमी, 6 आणि 3 चा गुणाकार करून टाका, 7 * 3 = 18, 97 मधून 6 वजा करा किंवा 94 मधून 3 वजा करा आणि ते लिहून टाका, 97 मधून 6 वजा केले उत्तर येतात 91, म्हणून उत्तर येतात पहा 9118। आता 100 च्या नंतरच्या संख्येचं पाहू आपण कसं करतात ते। बघा, 105 * 104 हा जर गुणाकार करायचा आहे तर कसा करायचा पहा, 105 * 104, 105 म्हणजे 100 पेक्षा 5 जास्त आहे आणि 104 म्हणजे 100 पेक्षा 4 जास्त आहे, 520 करा आणि 105 मध्ये 4 मिळवा किंवा 104 मध्ये 5 मिळवा म्हणजे 109, उत्तर आलं 10920। मित्रांनो, या गुणाकाराच्या पद्धतीनं आपण 100 च्या जवळपासचे संख्यांचा गुणाकार आपण अगदी क्षणात, 1 मिनिटात, 1 सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो। तर या पद्धतीनं आणखी उदाहरणं तुम्ही सोडवा। पुन्हा एकदा नवीन कन्सेप्टसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।